बाहुबली ब्रह्मचर्याश्रम आणि विद्यापीठाचा 89वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला। सकाळी भगवान बाहुबली बृहन्मूर्ती चरणाभिषेक झाले। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष महावीर पाटील व प्रमुख अतिथी विजय कुमार शाह व नयना शाह यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बालविकास आणि प्राथमिक विद्यामंदिर बाहुबलीच्या भद्रदास या शैक्षणिक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। भरत कुमार व नयना शाह म्हणाले, देवशास्त्र गुरु यांना विसरू नका, आई वडिलांची सेवा करा, गुरुकुल मधील विद्यार्थ्यांनी चांगले संस्कार घ्यावेत व आपले भाव चांगले ठेवावेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनतारक शैक्षणिक संकुलचे चेअरमन महावीर पाटील हे होते। यावेळी महामंत्री DC पाटील, संचालक गोमटेश बेडके, तात्यासो उतने रवींद्र खोत, अशोक पाटील, सचिव ऋषभनाथ मलिकावडे, अधीक्षक AA खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।